आज मी तुम्हाला ऑल स्पाइस बद्दल सांगणार आहे. तसं म्हणजे बागेतल्या वेगवेगळ्या पानांचा मी उपयोग करत असते, तर ते तुम्हाला सांगावं असं मला फार वाटतं. त्यापैकी आज मी सुरुवात करते ऑल स्पाइसच्या पानापासून. याची गंमत म्हणजे हे झाड माझ्याकडे आलं 10-15 वर्षापूर्वी. त्याचं नाव ऐकूनच मी घेतलं, लावलं, वाढवलं, पण वापर फारसा करू शकले नाही, कारण पानं थोडीशी किती घालावी लक्षात येत नाही आणि खूप स्ट्रॉंग येतो वास. तमालपत्राप्रमाणे मसाले भातात वगैरे घालत होते, भाजी आमटीत तुकडा टाकला तर खूपच स्ट्रॉंग वास. त्यामुळे थोडं दुर्लक्षितच राहिलं आणि हल्लीच मी त्याची वाळवून पूड केली. फांद्या बऱ्याच छाटल्या होत्या, पानं सुकवली, ऊनही बाहेर खूप होतं, आणि त्याची मिक्सरमधून पूड केली. तर ती पूड मी किंचित ग्रीन टीमध्ये घातली, अगदी हरभऱ्या एवढी आमटीत भाजीत घातली, आणि मला इतका फरक जाणवला की घरातल्या सगळ्यांना ती टेस्ट खूपच आवडली. तर तुम्हालाही आता दाखवते मी काय केलं ते, तुम्ही वापरून बघा. ऑल स्पायसेस हे एक अफलातून झाड आहे. ते होतं मोठं पण आपण छाटून त्याला इतकं लहान ठेवू शकतो बरं का. हे असं मी खिडकीशी लावलंय, म्हणजे मला पाहिजे तेव्हा मी त्याची पानं काढून घेऊ शकते. आता या पानांची आपण पूड करून घेऊ. मी तशीच वापरते, जरा फास्ट काम. रंगसुद्धा भुरळ घालतो अगदी. एनकरेज मी टू डू मोर. थँक्यू.